आहे तर मी तुम्हाला आज बीज उगवण चाचणी या विषयीचं व्याख्यान करून दाखवणार आहे तर बीज उगवण चाचणीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये एक आहे ट्रे मेथड आहे दुसरी आहे पॉट मेथड तिसरी आहे पेपर मेथड आणि चौथी आहे गोणपाट मेथड तर आपण एक एक करून असं प्रत्येक एक तुम्ही करून मी सांगतो तुम्हाला आणि त्याचा फायदा असा आहे की शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर समजा आता बी उगवतंय किंवा नाही याचा आपल्याला माहिती नसते याची माहिती नसते तर अगोदर काय करायचं एक 8 दिवस अगोदर पेरणीच्या पूर्वी हे बीज वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पद्धतीनुसार लावून घ्यायचं तर ते 8 दिवसात ते बी वापून येते मग आपल्याला त्याच्याविषयी कळते की बाबा नेमकं कोणतं बी वापते आणि किती पर्सेंटेजमध्ये वापते तर याची माहिती आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमधून होणार आहे तर मी तुम्हाला कसं बीज लावायचे दाखवतो करून सोयाबीनच्या कशाचे मोठं धान्य जे आहे त्याला पॉट मेथड वापरायचं त्यासाठी काय करायचं ह्याला आता समजा आपण सोयाबीन सर्व केली त्याच्यात सोयाबीनच्या 10 वेळा लावायचे म्हणजे समजा ह्याच्यापैकी 7 ते 8 बी वापल्या आता पद्धतीनुसार लावले आपण 7 ते 8 बी वापल्या तर समजा सोयाबीनचं बी चांगलं आहे 70% उगवण आहे त्याची तिसरी मेथड काय कोणती पेपर मेथड असं पेपर मेथड